प्रासंगिक कार्यक्रम काय आहे, दिनविशेष काय आहे, त्यानुसार भजनी बोले कार्यक्रम कीर्तन कराने म्हणा, व्याख्यान कराने, त्या अनुषंगाने कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यालाच अनुसरून एक गजर घेतो, बुकडा भक्त गातो. चाची त्रिलोकी कीर्ती असा बजरंग बली. ज्या साधू संतांचे अभंग अद्ययावत चालू आहेत आणि त्या अभंगांच्या आधारे ही भजन परंपरा अजूनपर्यंत टिकून आहे बुवा, आणि ज्यांना सदैव वैकुंठ प्राप्ती झाली असे तुकाराम महाराज यांनी या मारुती रायांची थोरवी वर्णन करताना काय म्हटलेलं आहे, शरण शरण हनुमंता आणि तुझ आलो राम दुता. रामाच्या दुता मी संत तुकाराम महाराज तुझ्या चरणाशी नतमस्तक आहे, एवढी थोरवी त्या मारुती रायाची आहे त्याच्यासाठी आणि या मोड गावातील भक्त मंडळीसाठी त्यांची थोरवी वर्णन करणारी, या गावाची या भक्त मंडळीची थोरवी वर्णन करणारे दोन वळे गाण्याचा प्रयत्न करतो. निसर्गरम्य मोड काळाचा महिमा सांगितला तुम्ही, पूर्वीचा काळ आणि आताचा काळ 100% बरोबर आहे. पूर्वीच्या काळी काही काम जुन्या अवजाराच्या सहाय्याने, उदाहरणार्थ दातावर दळण दळलं जायचं, बरोबर की नाही, वायनात एवढा याच्यात व्हायन आणि त्या वायनात मुसळ, त्या म्हणा मुसळ केला असाल, रात्रभर ती बायका मुसळ कांडायची, मुसळ धरून ही मुसळ ऐकी, बरोबर की नाही, तेव्हा घरवंट नाही होते, मिक्सर नाही होते, पाटे होते हे आणि ह्यो यांचे मोर म्हणतो, ते बिचारे वर्ष पसान चटणी वाटायचो, घागरीनी कमरे घागरी घेऊन पाणी आणायचे, बरोबर ना बुवा. आता काला येतच नाही ना, मग काळाने प्रगती केली आहे, त्या काळाच्या ओघामध्ये तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जावं लागतं, लक्षात येईल काळाचं. मग आम्ही जुन्या तसवाला म्हणून घेतलो होतो तो वाट पाट्यावर चटणी, इथे गेलो दिवस जेवणा, बरोबर की नाही. मग आता या सुखसुविधा आलेल्या आहेत, त्याचा उपयोग महिला तर घेऊन देत ना. पूर्वीचा काळ पूर्वीचा काळ, पण पूर्वीचा काळ आणि आताचा काळ या जरी दोन टोकाच्या गोष्टी असल्या तरी सुद्धा हा महाराष्ट्र आपला, हा भारत, ही भारतभूमी ही हिंदूंची भूमी आहे आणि हिंदू संस्कृती अद्ययावत टिकून आहे आणि ती टिकवली आम्ही तुम्ही आम्ही म्हणून हे उत्सव आज हनुमान जयंती सारखे या मोड गावामध्ये आता दोन वाजले तरी सुद्धा मोठ्या दिमागात भक्तिभावाने चालू आहे. असो रे बाहेरची माणसं गेली असती सुद्धा भजन रसिकांमधली, पण या लोकांनी ठरवलेलं आहे की आपला कार्यक्रम डेव्हलप आपण कसा करावा, तो यशस्वी करण्यासाठी ही लोक जागत आहेत, हे काय कामं आहे, बरोबर की नाही. मग ही महती आहे, भक्तीचं सामर्थ्य आहे. काळ जरी किती बदलला तरी भक्ती गेली नाही, हिंदू संस्कृती गेली नाही. पूर्वीच्या काळी आई वडील मुली मुली मुलांचे लग्न ठरवायचे बुवा, बरोबर ना. पूर्वी तो काळ असो होतो की आऊस बापूस सांगा, त्या नवऱ्याक त्या पोरीन माळ घालूची होती किंवा त्या पोरीन त्या आपल्या झिलात माळ घालूची होती. आता उलटा झाला, आता चेडू सांगा त्याला बोरक्या बरोबर लगीन लावते होता लागता आऊस बापाशी, बरोबर ना. जो पाळातच नाही मोहा इलाज नाही, या इतक्या जरी होत असला तरी आपण काय करायला पाहिजे, आपल्या पुढच्या पिढीला संस्कार काय द्यायला पाहिजे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. काळजी बदलतच जातो लो, मग अशी तर भारी सांगलं त्या बोलक्या, ते जबरू काढलं चार चौघात तुझं शिष्य म्हणून सांगलं हो. आता जवान करता म्हणजे चांगली गोष्ट, जवान करून घेऊच होया, पण आता ते तो धानी चावलं तसो, आता तो भविष्यात मोठं होतो, लग्न होत ना आणि या माऊलींचा झाली आहे अर्थ तिथे, ते म्हणतात ओ तुमचा जवान उत्कृष्ट करू घेता, तुमच्या हातची चव म्हणजे काय भारी. आता आमच्या पाळी भविष्यात तीच हा, हे उलटी गंगा होता,
लक्ष द्या जसुला काळातच महिमा सरकारच्या का निमित्त मात्र फक्त जिला पडली गॅस निमी किमती दिलेले नसते तरी मावलेली भजन जवान तरी चांगले काही नाही अर्ध टिकटिकेवर विरोध खरी जाती सरकार सुद्धा लय हुशार त्यांना माहिती आहे ही बायका काय घरंदाज बायका म्हणजे काम संसार करणारी ती रोज फिरायला जाणत नाही देऊ नका अर्धी तिकीट बरोबर ना. आता आमच्या पुढे वाईट दिवस पुरुषांचे आमच्या दिली जवान करूची पाळीची तर तुमचं अर्ध टिकटिकावला तुम्ही का जागेवर थांबता असो बुवा हा काळाचा महिमा आहे. काळाच्या महिमा काळाच्या ओघाबरोबर सगळ्यांना वाहून जायचं आहे तरी सुद्धा सांगतो एकच की आपली संस्कृती आपल्या मुलांवर संस्कार काय करावे हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे आणि हे संस्कार या मोठ गावामध्ये या गावठणवाडीमध्ये आहेत म्हणून एवढा मोठा दिमागात उत्सव संपन्न होत आहे बरोबर की नाही. म्हणून आज आम्ही या कार्यक्रमाचे साक्षीदार झालो दोन्ही बुवा नाही तर मागा ते ओरस खुर्द मध्ये माता व्हायचं होतं येऊची काय गरज होती मागा कोण वळा नव्हतो जर माझ्या आई वडिलांची कुठल्याही माझ्या माझ्या डोक्याशी आशीर्वाद नसते त्यांचे तर मी भजनी बोल झालं नसतं बरोबर की नाही. म्हणून मी असं समज घातली माझ्या या गेल्या 10-12 दिवसामध्ये माझी आई अशिक्षित अंगठेबद्दल माझी आई होती व वय वर्ष 85 पण त्या आईच्या पोटी त्या आईच्या पवित्र कुशीमध्ये मी जन्माला आलो आणि म्हणून भजनी बोल झालो हे माझ्या आईची पुण्याही आहे बरोबर की नाही. आता आम्ही शेतकरी वर्गातले माणूस भजनी बुवा केला असतो बरोबर ना मग त्यांची पुण्याही आहे असो. बापाचं नातं बाप विरण ठरला आमच्याकडे बाबा अशी पद्धत नाही आणि दुसरी गोष्ट काय झा आई आणि मूल यांचं नाता जवळचा असण्याचं कारण काय बुवा सांगा बघूया म्हणजे प्रश्न असो नाही तू म्हणजे मला डॉमिनेट करण्यासाठी काय करतो असं काय नाही सर आपलं विचारते सांग. आता तू पण संसारिक असत बायका मुलाबरोबर असत तू पण असत सांग आईचा आणि मुलाचा नाता जवळचा का ते का नको विचारू त्यांका जती सुद्धा सांगू शकतात कारण काय तर ती आई आणि मुलाची नाळ एक असते बरोबर ना. आई आणि मुलाची नाळ एक असते मूल ज्यावेळी गर्भाशयातून बाहेर येते या दुनियेमध्ये त्यावेळी ती नाळ कापावी लागते. पूर्वी ते शून्य असायचे आता दर्शनी झाले ती नाळ कापूची लागता एका नाळेचा लागता म्हणून ही नाळ महत्वाचा विषय आहे. ही जी माणसं मुंबईतून येत ना त्यांची नाळ इथं जोडलेली आहे या मोंड गावात नाळ जोडलेली आहे म्हणून एवढ्या 500 किलोमीटर अंतरावरून या उत्सवासाठी येऊ तिला ही नाळ आणि ही नाळ टिकली पाहिजे. तुम्ही भविष्यात तुमच्या नशिबाने किती मोठे व्हा लखपती व्हा करोडपती व्हा पण आपलं गाव आपला कुळाचार आपला आपली ग्रामदैवत आपला बजरंग बली आपलं गाव घर कधीही विसरू देऊ नये कारण अशी बरीच माणसं तेच लागण मागे गेलेली तोपर्यंत काळ लोटलो गावात कोण ओळखीचं सुद्धा नाही हो दादा बरोबर ना. गेलो शाळा सोडून नोकरीत गेलो नशिबात नोकरी लागली चांगली पैसे मिळवल्यान रूम घेतल्यान मोठं फ्लॅट घेतल्यान लग्न झाला मुला झाली देवाची कृपादृष्टी असतात आपल्यावर पण देवाक सुद्धा परत काहीतरी आविर्भाव देऊ तो लागता ना भक्तीचं सामर्थ्य आहे. झालो मुला मोठी झाली शिकली लग्नाची वेळ येईल मुलांच्या त्यावेळी अडचणी गेली पण कोण आलो शोधल्या 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 चौकशी केल्या मुलांची लग्न जुळलं आणि काहीतरी चौकशी केल्या आपल्याकडे पंत ना तशी कोकणी माझ्याची बघा तरी चौकशी तरी करा काय तो गेलो भटजींकडे मग भटजींनी सांगले बाबा तुमचा कुळाचार कोण तुमची मूळ घुमता खण तुमचं ग्रामदैवत कोण तर सांगल्या त्याला मुख मुक्त मग किती गेलेला नाही हो मला आठवणार नाही शाळा सुटली तो हडेच रवलंय पैसे कमाईतच रवलंय म्हणाल ह्या बाकी कधी सुटणार नाही पहिलं आधी मूळ भूमका काढ देवगडा पहिलं जा म्हणा आणि तुझं गाव घर घेत असत तुझं कुळाचार घेत असत तुझी भावकी घेत असत बरोबर तेव्हा येलो शरण शरण हनुमंता गुरु व्हायचं नाक घासल्या भावकीची ओळख पाडल्या ओळख पाडून जाणून घेतल्या आणि त्या सगळा मग भावकी कशी दयाळू असता काय काय ठिकाणी आमच्या ठिकाणी असा मग त्याचा गाराणा करून दिल्या त्याचा सुरळीत मार्ग लावून दिले दुर्वास बुवा काळाचं महिना म्हणून आपली नाळ जोडलेली आहे या कोकण भूमीशी आपली नाळ जोडलेली आहे ती माणसांना कधी विसरू देऊ नये आयुष्यात तुमचा कधी कमी पडत आई वडिलांचे आशीर्वाद आपण होय आपल्या कुळाचाराची रखवाली होईल आपल्या गावच्या देवाची रखवाली होईल काय तुमका कधी भीती नाही या जगाच्या पाठीवर खय जावा लक्षात दिला बुवा
आणि आंब्याचं सांगायला असं तुम्ही ना, मी मान्यच केलं की मगाशी की देवगड तालुका हो आंब्याच्या बाबतीत श्रीमंता श्रीमंती आहे ती, कारण ही जगत विख्यात हापूस खावतो तर देवगडतो हापूस. आमच्याकडे आम्ही सांगलो नाही आमच्याकडे काय आंबे बिबे असत म्हणून ना. त्यामुळे तू परत आणखी सांगा नको सात चारशे फळांचे मालक असू देत ना, आमचा एक एक पेटी देत जात ना. तू टेन्शन घेऊ नको आणि तुझे तर पाहुणे जातात थोडे लक्ष दे ना. असो निसर्गरम्य या मोडग वात देव महाबली बसला थाटात, देव महाबली बसला थाटात, भक्त आनंद बुवारी सुद्धा वेळेवर टायमाच भान राखून बंधन पाळून गजर संपवलेला आहे आणि कार्यक्रम उत्तरार्धाकडे चाललेला आहे. भजनाची पूर्व रूपरेषा पूर्ण व्हायला पाहिजे असा आमचा दोन्ही बुवांचा आग्रह आहे, जेणेकरून अभंग गवळण होईल, भैरवी होईल आणि ही भजनाची सेवा त्या मारुतीराजाच्या चरणी अर्पण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. म्हणून जास्त वेळ न घेता एक माझं फेवरेट गाणं आहे गजराच्या पूर्वी मी ते गातो. शुक्रतारा उडान गेले
पाण्यावर दगड धरले. रामनामाचा महिमा बुवा, दगडावर राम अक्षर लिहिलं, शब्द लिहिला आणि पाण्यात सोडले, ते दगड धरले, एवढं रामनामाचं सामर्थ्य आहे. मारुतीराणी वानरसेना सर्व जमा झाली, सेतू बांधला आणि लंकेमध्ये गेले. ह्या रावणान बघले, गुरु नावाच्या रावणान बघले. आणि एक मोठा असा तळा बांधले. आता त्याच्याकडे नोकर चाकर भरपूर, सोन्याचे लंकेवाल होतो, बरोबर ना बुवा? सोन्याच्या लंकेवाल काय कमी या, भला मोठा तळा बांधून घेतल्या आणि म्हणून प्रयोग तरी करूया. आणि दगड जमा करू सांगले नोकरांका, सेवकांका, दगड हल्ल्यानी. आणि म्हणलं तर रामाच्या नावान जर दगड तर मी तर सोन्याचं लंकाधीश असतो, सोन्याच्या लंकेचो राजा, माझ्या नावान पण म्हणलं दगड तरा होईल. आणि काय केलंय हे सगळे गपचूप प्रयोग होते. रावण नाव लिहिले दगडा आणि टाकल्या. त्याचा इतक्या काम हे नाही होता, पण अहंकार म्हणून अहंकार नसत. टाकल्याबरोबर गपचूप टाकले, कडे कसं सोडले. आता दगड असतो तेवढी ताकद त्याच्या नावात बुडलो. बुडल्याबरोबर ह्याला डोक्यात आलोल्या तो लय गुलाम हुशार. ह्या सगळे प्रकार मंद जरी बघित होती बायको त्याची. आणि बायको सगळे एक पॉईंट माहिती असत नवऱ्याचे. आम्ही कितीतरी वळवळला, हुशारे मारला, वडे येऊन बुवागिरी केला तरी. आणि ह्याची मुंबईकरांची लय अवस्था वाट, म्हणजे ह्याची बाकी जायला कोणी धरून नको. बाहेर आमका शाळा श्रीफळा सत्कार सगळे जण पाया सुद्धा पडत कधी कधी, पण घराकडे गेलो अक्कल काढून घेऊ तुला. ज्यादा आजार झाला बाजारात गेलं, माझी अजून बायकोन लावून दिले घर करणे. माझ्या माझी सवय काय काय, ती दुकानदार काय सांगते ते पैसे द्यायचे, भाजी घ्यायची नाही घरा घ्यायचा, भाजीचा हिशोब घ्यायचा बायकोन माझ्याकडून. तर पैसे जास्त गेल्यासाठी का तुमचा व्यवहार तुमका जास्त माहिती असताना महिला वर्गांना म्हणता तो काय म्हणूया तुमका फुले जाता तुम्ही, तुमका म्हणलो कोणी फसवता. म्हटलं सवय तुझ्या आवशी सुरुवात तुझ्या आवशी बापाशीनच केल्या फसवतो. त्यामुळे आमचं अक्कल काढून घेऊन गेला. आता उमऱ्याचे बुतून गेलो, आता मुख्यमंत्री जरी असलो तरी तिथं मांजू जगाची रीता लक्षात दिला ना. त्यामुळे शरीर बिरी जरी घातलो आम्ही कोणते म्हणा तरी काय नाही असो. हा तर तो रावण काय करतो हे पाहत मंदोदरी बसलेली होती. पण रावण पण हुशार होतो, पोचलेलो. रावण नाव लिहायचा आणि त्या दगडाच्या कानात सांगायचा की जर म्हणलं आता बुडलं तर तुका रामाची शपथ. लक्षात दिला, त्या दगडात शपथ घातल्या. आता जर बुडलं तर तुका रामाच्या नावाची शपथ, हा बुडायचा नाही. आणि पाण्यात सोडायला हे मंदोदरी बघित होती. मंदोदरी जवळ येली, ओ कारभारी हडे यावा. म्हणले मगापासून हायदा तुम्ही काय करतास, तुमका शपथ आहे जन्म देते आवशे बापाशी खरा सांगा. काय केला सांगा, त्या दगडाच्या कानात फुटफुटात काय सांगा खरा सांगा. माका तुमचे नाडीओ सगळे माका माहिती आहे, नाडीओ खोडीओ काय असते. तिथं उडा पडला, म्हणलो काय नाही गो माझं नाव लिहिलंय खरा, पण त्या दगडा शपथ घातले रामाचे. त्यामुळे जेनू काम तेनू विजय करतो बोलते काय, लक्षात दिलं ना. त्यामुळे रामनामाची ताकद आणि मारुतीरायांनी वारंवार या जगाला समाजाला पटवून दिलेली आहे या त्रिलोकामध्ये. आणि त्याचा वारसा साधू संतांनी सुद्धा चालवला. आणि साधू संतांचा वारसा आमच्या भजनी भुवानी पंचरत्न होऊन गेले. मग अशी भुवानी सांगितलेला आमची काय स्मारक होती तर कशा भाऊ होई, ज्यांची झाली ते विरम ते महाज्ञानी माणसं होती. बुवा स्मारकांची अपेक्षा कशा करू आपण, आधी भजना तरी करूया 50 वर्ष. त्यांची कारकीर्द केवढी होती, म्हणून आले फाट्यावर दिमागात माझ्या गुरु महाराजांचं स्मारक दिमागात उभं आहे. पांजाळभुवांचं झालं, विलास पाटील भुवांचं होईल. आमच्या घरातल्यांनी फोटो जरी लावलेले तरी पुरे हा आठवण म्हणून, नाही तर मग अशी भुवानी सांगायची झिलानी का घरी सामान जरी ठेवल्याने फुले. पण बुवा आमचं माझं झेल नक्कीच ठेवतो, ह्याच्यात वाढ सुद्धा करू हे आमच्या संस्कारावर आमच्या विश्वासात लक्षात दिला. त्यामुळे असं काहीतरी स्मारक बिरक काही होत नाही, वंधाऱ्यांची होती नाही, वंधाऱ्यांची नाही होती. त्याच्यात मोठा सगळं घरच्यांनी फोटो घालून हार घातल्याने आठवण केलेले बाबा कोणतरी होतो आमचं बुवा भजनी बुवा. इतक्या तरी पुरे आता स्मारक झा, नाही घरात जाते म्हणतात जे पुत्ता काय उभी वा, बरोबर ना असो. हनुमंताने उडान केली गेला कीर्ती गाजते, कीर्ती गाजते.
ते हनुमंताची अवधात्री योगी बक्षीस कसा देऊ या मंदार आपला भाई कोकणी माणूस नाही तो बिंदास देणार उदार अंतकरणाचा माणूस आपला कोकणी बाहेरून जरी काटेवळी असलो फणसावर को तरी आतमधून गोड धरे नाहीतर काय काय लाखपती असतो तो लाखोचो बघून नारायण फोर व्हीलर
पण देवाकडे बत्ती लावली आहे, ताणा मारून बत्ती पेटली तर पेटली, पाठी परत परत त्याला थुकायचो, एवढं कंजूस कंजूस सुद्धा काढली मी. बरं त्या बायबल किती शिकर मध्ये जामच कंजूस, देवा बत्ती लावले ओवाळल्या थुकले का पाठी परत. एक दिवशी काय झालं, बाजूच्या गावात असं उत्सव सुरू होतो, कीर्तन सेवा सुरू होती, म्हणालो बायको सांगता बघ जरा आज रात्री कीर्तन जाऊ देत संध्याकाळची वेळ, अरे म्हणाले हरकत नाही देवाकडे बत्ती लावा आणि तुम्ही जावा. बत्ती लावल्या आणि धांदलच कीर्तन जाऊ, म्हणा गेळ चुका म्हणून धानली बत्ती माळवची तशी विचारलो आणि चप्पल घातल्याने वाटेल लागलो. बुवा ऐकायला ठेवा उद्या पडा, आपण काय सांगतो ना तर समजा पाया, आपण काय गातो तर लोकांना समजा पाया. चप्पल घातल्याने वाटेल लागलो आणि साधारण फरलांग पण गेलो, फरलांग करून फरलांनी आठवण झाली, अरे जेव्हा नुकसान झालं म्हणलो बत्ती फुकावी सारलं, बायको येऊन मकान बघल्या तर बघा खरं बर नाही तर म्हणलं अत्यार सगळा खर्च होता. एवढं कंजूस कंजूस तरी काय सीमा, तो थैसून पाठी येतो आणि खळ्यातून आरडत येतात गो बाहेर ये गो बाहेर ये, म्हणता गो झाला का तुमका चाळे कधी आरडतात तिला तीन जणा बरोबर काय नाही म्हणलं मगाशी गडबड झाली आहे बत्ती म्हणून फुकाची सारलं देवा पडली. म्हणाले पुढे राहतास तुम्ही, आता तुम्ही इतक्या सांगा दिलास नाही दिला, म्हणले आता परत चप्पल तुमचा धरतो ना इथे जगेला असते परत पाठीला असते. बायको सांगता ती मा बाप तिचा बापूस तो इतके पाठीचा परत दिला चप्पल धरवलाच नाही हो होय म्हणाल पुढे असं का झालो हाती काढून घेतलं. म्हणजे दोन फरलाय बांधून गेलो येताना पाठी चप्पल धरतला म्हणून हाती काढून चप्पलाशिवाय गेलो बत्ती पुका खागा बायको. आता कंजूस पर्यंत कळत नाही हो बरे आपल्या सिंधुदुर्गातून आहे होतो हा सिंधुदुर्गात असून माणूसच गावात होतो. म्हणून आपण सांगतो होता काळाचा कोणा असंच कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होतो आणि ती पक्वत भीतर एखादे कधी जाणकार नव्हते पक्वत लावची होती स्वरात खुचं तरी स्वर आसात तर एकदम म्हणता हो पक्वत लावून द्यावा म्हणून माका नाही ना पक्वाची ओढ काढली ती काकर गटे तीन काकर चढले म्हणजे ओढी गेली पक्वात बाजू सुरू असून एक व्यायाम खेळतो बरोबर धरतो हे कसे आता कबड्डीवाले कबड्डी संघ चांगलं म्हणजे काही गोष्टी शरीर श्रीमंती बरोबर की नाही शरीर संपत्ती आपल्याला पाहिजे आणि ती या कबड्डीच्या माध्यमातून या गावाला देणगी या वाडीला मिळालेली आहे बरोबर तुमचं अभिनंदन आहे. तर तो व्यायाम खेळतो बरोबर असं आहे तो म्हणजे अगदी घामाघूम जामिलेलो असो वाडीवर ऐकलं तर बरोबर माकार सांगतात बघा ये काय हो काय वाढणार काय नाही पक्वाची होळ काढूची तो आता व्यायाम खेळतो पोरगो ताकदवान असतो बॉडी अशी पिळदा आमदार कोण आहे होतो होय होळ काढूची धरल्या मन वर ढेगा एक एक काकर काढल्या फटाफट तोडले दोन दोन बाजू केल्या उभ्या केल्या ठेवा म्हणतो विचारलं जाऊचा आपण म्हणजे काय करूचा हा काय सांगतो सांगायला कळा बाया आणि करणाऱ्यांना जाणून घेऊ बाय लक्षात येईल एक माणूस गेलो वाटेल आणि बघित बसलो बराच वाजय टकडा 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 तू मॅनेजर अरे काय वाय तुका काय नाही तू गरम काय आहे मग सांग मी थोडे कुडकुडा निघत गरम म्हणाल असं बटाटी वडे आणि काय तू म्हणालो उसळ पावा त्याच्यापेक्षा गरम काय तू म्हणालो आता शिरो घेल त्याच्यापेक्षा गरम काय तू म्हणालो चाय हा त्याच्यापेक्षा गरम काय तू तो मॅनेजर वाईट टाकतो म्हणालो पाट्याला चूल केली त्याच्यात भिकारे होय म्हणालो घेऊन ये तो पुतलो जो टकडा करणारो निकाल म्हणाल घेऊन ये आता तो मॅनेजर वैतागलो चिमट्यात निकाल धरले आणि घेऊन गेलो टेबल ठेवले आता जो बसलेलो जो होतो ना गरम काय विचारणारो किशा दिवडी काढल्या त्याच्यात पेटवल्या वाटेल असे पण महाग आवतात घेत होती आता एक काय राहायची आमचे बुवा पण असेच गेले गाणे गायनाच्या कार्यक्रमात ते चांगले गातात दुर्वास बरोबर म्हणजे बरोबर आहे क्रिकेट करीत नाही म्हणजे तुझा गायन मला तुझा आवाज स्वराबरोबर जी भिडवून गाण्याची पद्धत आहे तुझी मला खरोखर आवडतं प्रामाणिकपणे सांगते चंदू जाधव एक तू एक आपले गोटणकर बुवा आम्ही नाही रे मोठे नाही एवढे आम्ही गुरुंच्या आशीर्वादन काय व्यक्त करतो ही आमची श्रद्धा लक्षात येतात आम्ही आमचा सगळे कधी घेणार नाही असो
वर गेले गायनाच्या कार्यक्रमात. आता गायनाचं म्हणजे विषय म्हणजे कसं ते नुसतेच गाणं पेटी वाजवायचे नाही अशी पद्धत आहे गायनाच्या बैठकीच्या कार्यक्रमात. तो पेटीच्या साठी गुंतो ना बसवलेले हाडून. तू सांगत तसं मग अशी महिनोभर शिकलेलो कोरोनाच्या काळात. तो वर लागतो पेटीवाल्या, ओ भाऊ स्वर द्या. तर तो पेटीवाला म्हणतात किती देऊ. आता बुवांचा स्केल म्हणजे स्टँडर्ड काळी दोन द्यावा. आता काय करू त्याला सांगूया. काळी दोन ही पटी दोन काढल्या पेचून काळी येऊ आणि बुवाच्या अंगावर भेटल्या. काय सांगशील असे पण महाभाग बुवा आहोत या समाजात. असो गजर घ्या मुख्य गजर आहे ना एक नवीन झाली माझी बुवा. पहिले गाण्याशी सध्या गेल्या वर्षी पासून या वरच्या देशस्थ भागामध्ये सुरू झालेली आहे. राहुल पाटील बैलगाडा मालक त्या राहुल पाटीलाच्या मथुर नावाच्या बैलावर जे गाणं चित्र गाणं गायला गेलं त्या गाण्याच्या ताळीवर गजर आहे. भाग्यावर आहोत लक्ष झालं ना. या हरिनामाचा वसा घेऊन आम्ही भजनी बुवा झालो हे आमचं काय नाही मोठा योगदान. आपल्या पूर्वजन्मीचे कधीतरी सुकृत असेल बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आहोत. आता माका सुद्धा दुसरे बाजून जावता लागला गजरा लक्षात दिला. कारण आपण या समाजाशी काहीतरी देणं लागतो. ही माणसं जी थांबली आहेत ही कंटाळा थांबल्यानंतर कशी थांबायची पण थांबली आहेत त्यांच्या कानावर आपल्याकडून आपल्या कर्मी काहीतरी प्रबोधनात्मक परमेश्वराच्या नामस्मरणाचा महिमा वर्णन करणारे शब्द जावे. येणे नाम भजन लक्ष झालं ना. तर हा जो वसा आपल्याला मिळाला ही परमेश्वराने दिलेली जबाबदारी आहे. बरोबर की नाहीतर समाजामध्ये अनेक माणसं आहेत सगळे ध्वजी बोलणारे सगळे वाजवणारे झाले असतात. म्हणून म्हणतोय हरिनामाचा वसा घेऊन झालो भजनी माणसाने माणसासारखे राहू काय याचे नाम धर्म. बरोबर की म्हणून म्हणतोय
सुता अंजनीचा सुता जय जय हनुमंता राम दूता अंजनीचा सुता जय जय हनुमंता We'll be right back.